नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी कोरोना संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच ठेकेदारांनी मनपात रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे असे स्पष्ट केले. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे महापालिका व शासनाने दिलेला निधी संदर्भात पुढच्या बैठकीत अहवाल मागवल्याची माहिती दिली. कोविडच्या अनुषंगाने शहरात काय काम चालू आहे त्याच्यावरती चर्चा केली. बाकी अजून आज शहरातील मोकरदानावर चर्चा केली. महापालिकेत जे कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे त्यांना आता इथून पुढे महापालिकेचं रजिस्ट्रेशन करण्याचा ठराव केला. की कॉन्ट्रॅक्टरने महापालिकेचं पण रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या विषयावर पण देखील स्मार्ट सिटीचा सविस्तर अहवाल मागवलाय पुढच्या मिटिंगवरती. आतापर्यंत महापालिकेने दिलेले पैसे, शासनाकडून आलेले पैसे, किती पैसे खर्च झाले आणि स्मार्ट सिटीच्या आस्थापनेवर किती खर्च होतो. स्मार्ट सिटीचे काम 2016 ते 2020 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते पण ते अद्याप 5 ते 7% झाले आहे. याबाबत नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली. राईट, शहरातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी राहुल दिवे यांनी केली. या सभेच्या कामकाजात समीना मेमन, कल्पना पांडे, कमलेश बोडके आदींसह मनपाचे अधिकारी सहभागी झाले होते. नाशिक झटिन्यूसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.